नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आणखी एका भन्नाट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत ओंकारेश्वरगड आगसखांड येथील महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी। तर व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। आपण चाललोय सध्या आता ओंकारेश्वर गडावरती। हा रस्ता थोडा आमचा कच्चा आहे। हा हायवे आहे आणि कुठे आपण डाव्या बाजूला वळलोय। कोरडगाव रोडला जाताना या साईडला इथं आगसखांड फाटा लागेल, इथं मेन गाव आहे आगसखांड। रस्त्याच्या डाव्या बाजूला आगसखांड गाव आहे। पाण्याची टाकी वगैरे आगसखांड गावची। आगसखांड पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती ओंकारेश्वर गड आहे, ते आज तुम्हाला घेऊन चाललोय मी। साई करिअर अकॅडमी आहे, पोलीस भरती मिलिटरीचे वगैरे अभ्यास करणारे मुलं आहेत इथं। हे पाहे आपलं ओंकारेश्वर गड आगसखांड। Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on. आता आपण आहोत ओंकारेश्वर गडाच्या पायथ्याशी। सगळं वरती गेलं तुम्हाला दाखवतो, एकदम भारी नजारा आहे। माझ्याबरोबर आहे रामा, आम्ही चाललो फिरत फिरत असंच। या साईडला पहा, या साईडला इकडं ह्या पाठीमागच्या बाजूला शेकटे गाव आहे आणि ह्या ह्या बाजूला आपलं आगसखांड गाव आहे। चला तर रस्ता थोडा खडतर आहे, इथं पायीच जावं लागतं। सध्या थोडा रस्ता केलाय जाते टू व्हीलर, पण थोडी रिस्कच आहे जाताना पण, त्यामुळं पायी आलेलेच कधी चांगलं। रस्ता थोडासा अवघड आहे, रस्ता थोडा अवघड आहे, सावकाश चालत यावं लागतंय।
व्हीलर येऊ शकते इथं, बट तरी थोडी अडचण आहे, जपून घ्यावी लागते. आम्ही तर पायीच चाललो आहे. मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे, पाठीमागच्या बाजूने आपण वरती जातो. वाव, वा सूर्य पहा कसा मस्त दिसतोय. आहे आपलं ओंकारेश्वर गड अगसखंड येथील साईडला नजर पहा. ह्या साईडला तीन चार टेकड्या आहेत. डायरेक्ट मंदिरापाशी दिसतो सर. मस्त नजारा झालेला आहे. आकाश पहा, वाव अमेझिंग. एकदम जबरदस्त. वरतून नजारा आता हे आपल्या साईडला इथं मंदिर आहे ते तर दाखवतोच तुम्हाला. हा समोर हायवे आहे, इकडे गाड्या दिसतात तुम्हाला. ह्या साईडला इकडे अगसखंड आणि ह्या साईडला शेकटेगाव. ह्या साईडला पाहून घ्या. वातावरण एकदम छान झालेलं आहे. सूर्य बघा एकदम जबरदस्त. ह्या पाठीमागच्या बाजूला दोन तीन टेकड्या आहेत छोट्या छोट्या, तिथं पण पूर्ण हिरवळ झाली पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं. पाहून घ्या पाना जरा सगळ्या साईडने. हे मंदिर आहे पाठीमागे, इकडे जायचंच आहे आपल्याला. चला चला तर मंदिराकडे पहिले जाऊ. बाकीच्या सगळ्या तुम्हाला गोष्टी आसपासचा परिसर सगळं दाखवतो. एकदा दर्शन घेऊ आपण आणि मग बाकीच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला सगळ्या. हे पहा आपलं सुरुवातीला आले नंदी महाराज. इथे वरती आल्याच्या नंतर मंदिर आहे छानसं, एकदम डोंगरावरती बांधलेलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम हौले, ओम नमः शिवाय. इथं बाहेर झाला तर बाहेर पण एक छोटीशी पिंड आहे महादेवाची आणि नंदी महाराज पण आहे. ही मंदिराच्या आसपासची सगळा परिसर दाखवतोय तुम्हाला. मस्त ढगाळलेत वरती. आपलं मंदिर दाखवलं आहे अगसखंड गावचं ओंकारेश्वर गड. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुमच्या काही सजेशन असतील, तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायचा असेल तेही कळवा. आम्ही प्रयत्न करू की त्या ठिकाणचा व्हिडिओ बनवायचा. तर आपल्या काही सबस्क्रायबरने आपल्याला ऑलरेडी एक रिक्वेस्ट केली आहे, त्यांना भगवानगडचा व्हिडिओ पाहिजे. आपण भगवानगडचा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारची घंटी दाबा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल.
मित्रांनो, व्हिडिओ आपला झालेला आहे, आता आपण घरी चाललेलो आहोत. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत तुम्हाला बाय बाय, टाटा, काळजी घ्या. राम राम मंडळी. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. चला तर घंटी दाबा, विसरू नका, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील. चला तर भेटूया, भेटूया आणखी एका आणि नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.